देशमुख आपल्या सोबत आहेत. देशमुख साहेब, पहिल्यांदा मतदान की राजकारणात आल्यापासून मतदानच करतोय? मतदान अनेक वेळा केलंय, पहिल्यांदा स्वतःला करतोय. विजयाची पूर्ण खात्री? विश्वास आहे, पूर्ण विश्वास आहे की चांगला विजय काँग्रेसला या लातूर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये मिळेल. पण फिल्डिंग बघितली, 2 दिवस विलासराव साहेब इथे आहेत, विक्रमी मताधिक्याची चर्चा होती, ते शेवटी इथं असणं साहजिकच आहे. ते अनेक वर्ष त्यांनी इथलं नेतृत्व केलेलं आहे आणि आशीर्वाद देण्यासाठी, कार्यकर्त्यांना स्फूर्ती देण्यासाठी ते 2 दिवस तळ ठोकून इथे होते. त्यांना विश्वास आहे आणि त्यांनी जाहीररित्याही सांगितलं की काँग्रेस आघाडीचं सरकार येणार. 6 विधानसभा मतदारसंघात आहेत, एक तुमच्या दृष्टीने म्हटलं तर एक शुअर सीट आहे तुमची, बाकीच्याच काय अनालिसिस? आम्हाला बाकीच्याही ठिकाणी आम्ही यशस्वी होऊ असा विश्वास वाटतोय. नाही, माझी सुरुवात आहे, आता कुठे मी आहे ते सांगणं मला कठीण आहे. आज मतदानाचा दिवस माझ्यासाठी महत्वाचा आहे आणि ते मतदान आम्ही सारे करून घेणार आहोत. जास्तीत जास्त मतदान व्हावं, अनेकांनी आणि प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावावा यासाठी प्रयत्न आहे, तर पुढचे पुढेच पाहू. नाही, मला असं वाटतं उमेदीने आम्ही पुढे येण्याचा प्रयत्न करतोय. काही नवी दृष्टी, नवा विचार, एक नवा प्रयत्न आमचा सगळ्यांचा असणार आहे आणि प्रामाणिकपणे आमच्या या भागाचा आणि महाराष्ट्राचा आम्हाला विकास करता येईल, काही हातभार लावता येईल या महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये, यासाठी आमचा प्रयत्न असेल. आम्ही देशमुखांचा हा कॉन्फिडन्स सध्या तरी सांगतोय की ते विक्रमी मताने विजय होतील. राहुल कुलकर्णी, स्टार माझा, बाभळगाव.